नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल तांबारगे माधोबा युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एक वेळ सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं स्वागत. मित्रांनो, सगळ्याच्या बागेमध्ये आंबा मोहर आलेला आहे, आपण त्याची काळजी पण घेत आहोत, सेटिंग पण बऱ्याच ठिकाणी होत आहे. परंतु याच काळामध्ये महाराष्ट्रामधलं थोडंसं वातावरण जर पाहिलं, तापमान बघितलं, तर मोठे चढ उतार त्याच्यामध्ये दिसत आहे. म्हणजे दिवसभर अतिशय ऊन आपल्या भागामध्ये येत आहे, सकाळी थंडी संध्याकाळी थंडी. ह्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्या झाडांवरती मोहरांवरती बुरशीजन्य आजार येण्याचे खूप मोठे चान्सेस असतात. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पाऊससुद्धा पडलेला आहे. तर अशा काळामध्ये आपल्या बागेचं रक्षण करण्यासाठी थोडंसं दररोज आपण आपल्या बागेचं निरीक्षण करायचं आहे. दोन प्रकारच्या बुरशी आपल्या बागेवरती आपल्या या मोहरावरती येतात. त्यामध्ये पहिला आहे करपा. करपा हा ढगाळ वातावरण आलं, पाऊस तरी पडला, वातावरणामध्ये थोडंसं बदल झालं, तर हा विषाणूजन्य आजार जो आहे करपा, तो आपल्या मोहरावरती येतो. मग त्याला ओळखायचं कसं? तर आपला मोहर जो आहे तो तांबड्या रंगाचा, ब्राऊन रंगाचा होतो, काळपट होतो, तो गळून पडतो. जर तसा एखादा मोहर उमललेला जर आपल्याला दिसलं, तर लगेच त्यावरती आपण मँकोझेब चं जे प्रमाण असलेलं साप नावाचं जे बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याची फवारणी घ्यायची आहे. 2 ग्रॅम पर लिटर या पद्धतीने साप या बुरशीनाशकाची फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे, जेणेकरून की आपल्याला लवकरात लवकर तो आजार कंट्रोल करता येईल. आणि दुसरं आहे भुरी. आपण जर मोहराकडे लक्ष देऊन जर पाहिलं, तर राखाडी रंगाचा एक पावडर टाईप आपल्या मोहराच्या शेंड्यावरती, सुरुवातीला आपल्या शेंड्यावरती सुरू होतो. आपण मोहरावरती जर पाहिलं आणि तसं जर राखाडी रंगाचा जर पावडर आपल्या मोहरावर पडलेलं दिसलं, तर ते भुरी रोग आपण असं ओळखायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सल्फर 80% जे गंधक आहे ते 2 ग्रॅम पर लिटर प्रमाणे फवारणी करायचं आहे, किंवा मग हेक्झाकोनाझॉल जे आहे ते पण 1 ml per liter या पद्धतीने आपण आपल्या बागेवरती फवारणी करायचं आहे आणि आपल्या मोहराचं रक्षण करायचं आहे. मित्रांनो, या दोन बुरशीजन्य आजारामुळे जवळपास 70 ते 80% मोहराचं आणि आंब्याचं नुकसान झालेलं दिसलेलं आहे. आपल्याकडे जर सेटिंग झालेली असेल, तरी सेटिंग झालेले छोटे छोटे फळं या बुरशीजन्य आजारामुळे गळून जातात. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या बागेकडे लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या बागेचं रक्षण करायचं आहे. आपल्याला जर थोडंही ढगाळ वातावरण असेल, तर प्रिकॉशन म्हणून सुद्धा तुम्ही या दोघांची फवारणी टप्प्याटप्प्याने 8-8, 10-10 दिवसाच्या फरकाने घेऊ शकता. जर तुम्ही जैविकमध्ये करत असाल, तर सुडो हे बाजारामध्ये चांगलं बुरशीनाशक उपलब्ध आहे, ते पण तुम्ही मारावं आणि आपल्या बागेचं रक्षण आपण सर्वांनी करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.